कोट्यवधी रुपये खर्च करून इचलकरंजी नगरपालिकेनं महिला क्रांती गार्मेंट प्रशिक्षणासाठी इमारत उभारली मात्र सध्या या इमारतीची अवस्था एखाद्या स्टोर रूम सारखी झाली आहे कोरोना काळात खरेदी केलेले बेड टेबल खुर्च्या आणि कचरा अलगीकरणासाठी खरेदी केलेल्या डस्टबिनच्या थप्प्या या इमारतीमध्ये पडून आहेत इचलकरंजीतील रोडवर असलेली महिला क्रांती गार्मेंट प्रशिक्षणाची इमारत सध्या एखाद्या स्टोर रूम सारखी झाली आहे कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेल्या या इमारतीमध्ये वस्त्रोद्योगासाठी आवश्यक प्रशिक्षण महिला कामगारांना दिलं जात होतं ही इमारत बांधल्यानंतर इचलकरंजी गार्मेंट सिटी बनली असा गवगवा करण्यात आला होता कालांतरानं महिला प्रशिक्षणाचं काम थांबलं कोरोना महामारीच्या काळात याच इमारतीमध्ये नगरपालिकेनं औषधोपचार केंद्र सुरू केलं होतं त्यानंतर कोरोना काळात खरेदी केलेलं बेड गाद्या टेबल खुर्च्या असं फर्निचर ठेवण्यात आलंय शिवाय ओला आणि सुका कचरा ठेवण्यासाठी नगरपालिका प्रशासनानं नागरिकांना दोन प्लॅस्टिक डस्टबिन देण्याचा निर्णय घेतलाय त्यासाठी खरेदी केलेल्या डस्टबिनच्या थप्प्या याच इमारतीमध्ये पडून आहेत या इमारतीच्या परिसरात शहरातील कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाड्यांचं कार्यालय सुरू आहे एकूणच महिलांचं भविष्य घडवण्यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या इमारतीला आता गोदामाचं स्वरूप आलंय शिवाय लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेलं साहित्य फर्निचर आणि डस्टबिन अक्षरशः खात पडून आहे